बोरीवली विधानसभाचे भाजप आमदार सुनील राणे आमच्यासोबत आहे. सर, तुम्ही पण बोरीवलीमध्ये गरबाचे आयोजन केले आहे, तुमच्या गरबामध्ये काय विशेष आहे आणि कशा प्रकारचे आयोजन आहे? बोरीवलीमध्ये दुर्गादेवी नवरात्र उत्सव समितीच्या माध्यमातून गुजरातमधून किंजल दवे या गायिका जवळजवळ 10 दिवस नवरात्र उत्सव साजरा करणार आहेत. प्रीमियम कच्ची ग्राउंड इथे हा नवरात्र उत्सव होईल. यामध्ये विविध प्रकारच्या कपड्यांनी सजलेले असे वेगळे स्टॉल्स पण असतील, त्यामध्ये सलोन्स असतील, त्याच्यानंतर चांगले फूड स्टॉल्स असतील आणि भव्य असा नृत्य आणि गरब्याचा आनंद घेता येईल. आणि त्याचबरोबर अंबेमाची आणि दुर्गादेवीची आरती करण्याचा सुद्धा योग ह्या गरबाच्या माध्यमातून घेता येईल. तुमची कंपटिशन कोणासोबत आहे, कारण बोरीवलीमध्ये भाजपचे 3 मोठे नेत्यांनी गरब्याचे आयोजन केलं आहे? नाही, गरब्याची कॉम्पिटिशन कोणाशीच नाही आहे. जसं बोरीवलीमध्ये गरब्याचं आयोजन आज नाही तर गेले कित्येक वर्षापासून अनेक गरब्यांचं आयोजन होतं, अनेक लोक त्यानिमित्ताने, म्हणजे बोरीवलीमध्ये तर लाखोच्या संख्येने लोक येतात दोन्ही बाजूला, म्हणजे बोरीवली पूर्व आणि बोरीवली पश्चिमेला असलेल्या अंबाजीधामच्या दुर्गामातेच्या अंबेमातेच्या मंदिरामध्ये जाऊन लाखो भाविक दर्शन घेतात. बोरीवलीमध्ये कपड्यांचा सगळ्यात मोठा बाजार भरतो, फूडचे अनेक खाद्यपदार्थांचे स्टॉल्स असतात. अशा वेळेला बोरीवली ही नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने सजते, त्यामुळे हा काही कॉम्पिटिशनचा प्रकार नाही. अनेक सांस्कृतिक मंडळं याच्यामध्ये भाग घेतात, त्याचाच हा एक प्रकार आहे आणि त्याच्यामुळे बोरीवलीमध्ये अनेक लोक, लाखो लोक येतात. त्यामुळे अनेक लोकांनी बोरीवलीमध्ये यावं, दांडिया रासचं आयोजन करावं. मी तर लोकांना आमंत्रित करतो की बोरीवलीत या, कारण का बोरीवलीमध्येच लोक येतात दांडियाच्या निमित्ताने. कारण का बोरीवली एक स्टेशन असं आहे, चर्चगेटमधनं निघालात तर बोरीवलीच्या अनेक गाड्या असतात, तुम्हाला इथे यायला संधी मिळते. बोरीवलीमध्ये फक्त मुंबईतूनच नाही तर महाराष्ट्रातून लोक येतात, मुंबईच्या कानाकोपऱ्यातून येतात आणि बोरीवलीमध्ये आल्यानंतर त्याचा आनंद घेण्याचा एक वेगळाच तुम्हाला आनंद असतो. बोरीवलीमध्ये भाजप वर्सेस भाजप वातावरण पाहायला मिळत आहेत? मला असं कुठे वाटत नाही भाजप वर्सेस भाजप. हे सगळी सांस्कृतिक कार्यक्रम आहेत, याच्यामध्ये राजकीय पक्ष म्हणून कोणच कोणते कार्यक्रम करत नसतो. आपण गणेशोत्सव बघतो, गणेशोत्सवामध्ये अनेक मंडळं असतात, अनेक मंडळामध्ये विविध पक्षांचे कार्यकर्ते असतात आणि दहीहंडी आपण करतो, गल्लीबोळामध्ये दहीहंडी होत असतात. वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या सांस्कृतिक मंडळाचे हे उत्सव असतात, त्यामुळे कोणताही पक्ष कोणाच्या विरोधामध्ये कोणाच्या समर्थनार्थ असं नसून सांस्कृतिक मंडळाच्या माध्यमातून हा सांस्कृतिक उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये बोरीवलीत केला जातो. गुजराती मतदारांना खुश करण्यासाठी अशा प्रकारचे आयोजन केली गेली आहे का? पहिली गोष्ट, हे काही आयोजन, म्हणजे मला सांगावं असं वाटतं की हे आयोजन काही पहिल्यांदा नाही आहे. बोरीवली हा विशेष रूपाने दांडियाचा एक गड मानला जातो. बोरीवलीमध्ये निश्चित प्रमाणात गुजराती मारवाडी समाज मोठ्या प्रमाणावर राहतो, चारकोप गोराईमध्ये मराठी समाजसुद्धा मोठ्या प्रमाणावर राहतो. बोरीवली पूर्वेला मराठी गुजराती एकत्र अनेक वर्षापासून राहतात, अनेक दांडिया बोरीवलीमध्ये गेल्या कित्येक वर्षापासून होतात, त्यामुळे गुजराती मतदारांना आकर्षित करण्यासाठी दांडिया आहे का तर अजिबात नाही. गुजराती समाजाचा, मारवाडी समाजाचा सगळ्यात मोठा नवरात्री उत्सव असतो. आपण सगळे मराठी म्हणून आपण गणेशोत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा करतो, दहीहंडी उत्सव आपण मोठ्या प्रमाणात साजरा करतो. तो काही मतदारांना आकर्षित करण्याचा भाग नसतो, पण आपल्या संस्कृतीला, आपल्या परंपरेला साजेसे हे उत्सव आपण साजरे करण्यामध्ये आपण सगळ्यांना आनंद असतो. लोकांनी एकत्र येऊन आनंद घ्यावा. अनेक ठिकाणी उत्सव असतो, लाखो लोक येत असतात, ज्याला जे आवडतं तिकडे लोक जात असतात. तुमच्यातर्फे काय मेसेज देणार जे नवरात्री उत्सव साजरे करतो? माझ्यातर्फे असा संदेश आपल्या सगळ्यांना, नागरिकांना द्यायचा आहे, मुंबईतून आपण गरबा खेळण्यासाठी, दांडिया रास खेळण्यासाठी, देवी माच्या पूजेसाठी, देवी माच्या आराधनासाठी, आपण दुर्गे माचं भव्य रूप पाहण्यासाठी आपण बोरीवलीत निश्चित या. बोरीवलीत वेगवेगळ्या सांस्कृतिक मंडळांनी आयोजित केलेल्या दांडियाचा लाभ घ्या. कधी या उत्सवामध्ये या, कधी त्या उत्सवामध्ये जा आणि बोरीवलीची मजा, बोरीवलीचा आनंद हा काही और असतो, निराळा असतो. आणि पूर्ण बोरीवली दांडियासाठी आणि दुर्गा माच्या आणि अंबेमाच्या पूजनासाठी, त्याच्या उत्सवासाठी सजेल आणि आपण सगळ्यांनी येऊन आनंद घ्या असं आव्हान आपल्याला करतो. एकदा पुन्हा विचारतो मी, बोरीवलीमध्ये भाजप विरुद्ध भाजप दांडिया आहे का?
अजिबात नाही. सांस्कृतिक मंडळ सगळे मिळून बोरिवलीमध्ये दांडियाचा उत्सव करतात. मी निश्चितपणाने सांगतो, सांस्कृतिक मंडळाच्या उत्सवामध्ये अनेक कार्यकर्ते असतात, अनेक नेते असतात. प्रत्येकाने सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून आपापली छाप सोडत असतात आणि या उत्सवाचा लाभ हा जनतेला, नागरिकांना, त्या त्या समाजाला होत असतो. आणि सगळ्यांनी येऊन याचा आनंद लुटा. नवरात्र उत्सव आता 2 वर्ष कोरोनाच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी बघितलं किती संकट होतं. या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय श्री एकनाथरावजी शिंदे आणि या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस या दोघांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो की सर्व हिंदू सणांवरची निर्बंध त्यांनी उठवले, किंबहुना सर्व सणांवरचे निर्बंध उचलले आहेत. लोकांनी आनंदामध्ये गणेशोत्सव साजरा केला, तसाच नवरात्र उत्सव साजरा करावा आणि आपली संस्कृती आणि परंपरांचा ठेवा जो आपल्याला मिळालेला आहे याच्यामध्ये आपण जतन करून वाढ करावी असा मी आपल्याला संदेश देतो. धन्यवाद तुमच्या. कॅमेरामॅन हरीश नेगीसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई.